मी माननीय देवेंद्र फडणवीस यांना व्याख्यानासाठी पाचारण करते. संस्थेचे अध्यक्ष माननीय उल्हासजी, श्री रत्नाकर केकतपुरेजी, संजीव देशपांडेजी, धर्मपेठ शिक्षण संस्थेचे त्या संदर्भातले माझे विचार ऐकण्याकरता अशा माझ्या भगिनी, की धर्मपेठ शिक्षण संस्थेने नागरिकता संशोधन कायद्यावर माझं व्याख्यान ठेवलं म्हणून अशा प्रकारची तक्रार त्या ठिकाणी मला वाचायला मिळाली. खरं म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं, कारण मध्यंतरीच्या काळामध्ये एक अजून अशाच प्रकारची बातमी मला पाहायला मिळाली की एका शाळेमध्ये नागरिकता संशोधन कायद्याच्या संदर्भातलं मार्गदर्शन झाल्यानंतर राज्याच्या शिक्षण मंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे त्या शाळेला नोटीस देण्यात आली, अर्थात कारवाई झाल्याचं माझ्या वाचण्यात आलं नाही. पण मला आश्चर्य वाटतं, स्वतंत्र भारताच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडत असेल की संसद त्या कायद्यावर जनजागृती करण्याकरता किंवा त्याच्याकरता व्याख्यान देण्याकरता मनाई करण्यात यावी अशा प्रकारची तक्रार होणं किंवा असा कार्यक्रम घेतला तर एखाद्या शाळेला नोटीस जाणं, मला असं वाटतं की यापेक्षा दुसरी, आणि मी अतिशय जबाबदारीनं बोलतो की यापेक्षा दुसरी असंवैधानिक कृती असूच शकत नाही. हे सगळ्यात मोठी असंवैधानिक कृती आहे. याचं कारण, भारताच्या संविधानाने जे अधिकार दिले त्या अधिकारात संसदेने तयार केलेल्या कायद्यावर लोकजागृती करायची नाही, भाषण करायची नाही, तर मग कशावर करायचं? मला समजू शकतं की अशा कायद्यावर मी पाकिस्तानमध्ये भाषण करायला गेलो आणि तिथे एखाद्या नागरिकाने तक्रार केली आणि मला भाषण देऊ नका म्हणून सांगितलं तर मला मान्य आहे, कारण पाकिस्तानमध्ये तो अधिकार आहे, कारण भारताच्या संसदेनं केलेला कायदा आहे. पण भारताच्या संसदेने भारताच्या संविधानाच्या अंतर्गत तयार केलेल्या कायद्यावर मी भाष्य करू नये, तयार केलेल्या कायद्यावर कार्यक्रम होऊ नये, तयार केलेल्या कायद्यावर कोणी चर्चाच करू नये, अशा प्रकारची मुस्कटदाबी जर राज्यातलं सरकार, त्याचे मंत्री, त्याची यंत्रणा करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांची कृती 100% असंवैधानिक आहे आणि संविधानाची घेतलेली शपथ हे ते विसरले आहेत असं जर मी म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. आणि म्हणून मी धर्मपेठ शिक्षण संस्थेचे आभार मानतो, कारण म्हणजे धर्मपेठ शिक्षण संस्थेला तसंही काही फार चिंता करायचं कारण नाही. यापेक्षा अनेक अडचणीची स्थिती आपण बघितलेली आहे. आज तर ठीक आहे, आपल्यावर कोणी कारवाई करू शकत नाही, पण असाही काळ आपण बघितलेला आहे की ज्या काळामध्ये अनेक वेळा आपल्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. आणि मला विश्वास आहे, आणि अर्थातच उल्हाजींसारखे एक निष्णात वकील हेच प्रमुख असल्यानंतर अशा प्रकारची अवस्था येणार नाही. पण मी तर उलट म्हणेन की या कायद्यावर व्याख्यान घेऊ नका, अशा प्रकारची तक्रार करण्याच्या विरुद्ध तक्रार का करू नये असा प्रश्न माझ्याकडे आला. आणि म्हणून मी उल्हाजींना सांगतो की मी काही रेग्युलर प्रॅक्टिसिंग वकील नाही आहे, पण कदाचित विचार करून बघा की असंही काही होऊ शकतं का. आणि अशा प्रकारे देशाच्या संसदेचा अवमान करण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर त्याच्या संदर्भात देखील कुठली तरी कडक भूमिका देशातल्या नागरिकांनी स्वीकारावी किंवा नाही हा देखील मुद्दा यानिमित्ताने अत्यंत महत्त्वाचा ठरतो. खरं म्हणजे नागरिकता संशोधन कायदा जो आहे, या कायद्याच्या संदर्भात देशामध्ये जे वातावरण तापवण्याचा प्रयत्न चालला आहे, माझं मत असं आहे की एक फार मोठी मिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन देशामध्ये या कायद्याच्या माध्यमातनं, त्याला माध्यम बनवून या देशातल्या विविध समाजांमध्ये फूट कशी पाडता येईल, या देशामध्ये अराजकाची स्थिती कशी तयार करता येईल या संदर्भातले प्रयत्न चाललेले आहेत हे अतिशय स्पष्टपणे दिसतंय. आपण जर बघितलं
तर विरोधाचा पॅटर्न दिसतो, विरोध करणाऱ्यांचा पॅटर्न दिसतो. ही सगळी जी पद्धती आहे, कार्यपद्धती आहे, खरं म्हणजे मोदीजींच्या कार्यकाळामध्ये पहिल्या अशाच प्रकारचा प्रयत्न या सगळ्या मंडळींनी करून पाहिला की देशामध्ये अराजक तयार करून नरेंद्र मोदीजींना आपल्याला खाली आणता येईल का, त्यांना पराभूत करता येईल का. आणि 5 वर्ष वेगवेगळ्या मुद्द्यांवर जनतेची दिशाभूल करायची, समाजामध्ये फूट पाडायची अशा प्रकारचा प्रयत्न केल्यानंतर 5 वर्षांनी निवडणुका झाल्या आणि अधिक जास्त मतांनी अधिक जास्त जागा घेऊन मोदीजींचं सरकार निवडून आलं तरी देखील या संपूर्ण मंडळींना असं वाटतं की याच मार्गानं आपण गेलं पाहिजे. खरं म्हणजे मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये या देशातले अनेक महत्त्वाचे नेते, अनेक महत्त्वाचे, पूर्वी देखील विरोध होत होता आणि विरोध हा झाला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की सुदृढ अशा प्रकारच्या डेमोक्रसीकरता, लोकशाहीकरता संवाद, विरोध या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यातनं आपली लोकशाही अधिक परिपक्व होते, त्यामुळे विरोध होऊ नये अशा प्रकारचा विचारच करणं अयोग्य आहे. परंतु विरोध करत असताना देशहित कशात आहे याचा विचार होत होता, समाजहित कशात आहे याचा विचार होत होता. नेते आपली कृती करताना, विचार मांडताना हा विचार करायचे की आपण देशाच्या समाजाच्या मनामध्ये दुफळी तर तयार करत नाही ना, आपण देशामध्ये फूट तर पाळत नाही ना, देशामध्ये समाजासमाजात तेढ तर निर्माण करत नाही ना. पण आज जे लोक अनेक वर्ष सत्तेमध्ये होते ते सत्तेतनं दूर गेल्यानंतर पाण्यातनं मासळी काढल्यानंतर जशी तडफडते तशा प्रकारे तडफडत आहेत आणि पुन्हा सत्तेमध्ये परत येण्याकरता कोणत्याही स्तराला जायला तयार आहे. देशाचा विचार नाही आहे, समाजाचा विचार नाही आहे. आणि या सगळ्या अवस्थेतनं आज देशातली ही परिस्थिती आपण उद्भवलेली पाहतोय. एकीकडे भारत देश हा ज्या प्रकारे प्रगती करतोय, जगाच्या पाठीवर भारताचं जे महत्त्व वाढलेलं आपण बघितलं, आज जगामध्ये निर्णय करणारे देश जे आहेत त्या निर्णय करणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश त्या ठिकाणी आहे आणि भारताला बाजूला ठेवून जागतिक स्तरावरचे कुठलेही निर्णय होऊ शकत नाही ही अवस्था आहे. जगामध्ये मध्यस्थता करण्याकरता भारताला आज निमंत्रण दिलं जातं. आपण बघितलं असेल नुकतंच अमेरिका आणि इराण यांचं टेन्शन ज्यावेळेस वाढलं आणि त्या एस्कलेशननंतर इराणने सांगितलं की भारताने मध्यस्थता केली तर आम्हाला चालेल आणि भारताने मध्यस्थता करून हा आमचा वाद संपवावा. ही जी काही अवस्था आज आपण भारतामध्ये, भारताची जगामध्ये पाहतोत, अमेरिकेसारखा देश असेल, रशियासारखा देश असेल, हे सगळे देश ज्या प्रकारे भारताला महत्त्व देत आहेत, भारताच्या शिवाय जगाची कल्पना आणि जगाच्या एकूण जिओपॉलिटिक्स आपण ज्याला म्हणतो त्याची कल्पना ही आज केली जाऊ शकत नाही, या अवस्थेमध्ये मोदीजींनी या देशाला आणल्यानंतर एकीकडे देशातल्या अंतर्गत शक्ती या काही आपल्या स्वार्थापोटी या ठिकाणी कारवाया करतात, पण त्या कारवायांची मदत ही देशविरोधक आणि विघातक तत्वांना देखील कशा प्रकारे होते हे देखील आज आपण बघतो आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की आज हा जो काही कायदा आला आणि त्या कायद्यानंतर त्या कायद्याचे जे काही आपल्याला पडसाद उमटताना दिसत आहेत, तर किती फोल अशा कल्पनांवर, किती चुकीच्या कल्पनांवर, किती गृहितिकांवर आणि कशा प्रकारे खोट्या संकल्पना मांडून सोशल मीडियाच्या माध्यमातनं लोकांची मनं कलुषित करून, लोकांमध्ये भीती पैदा करून कशा प्रकारे देशातला अराजक तयार करण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी होतो आहे हे अतिशय स्पष्ट यातनं दिसतं. खरं तर आपण बघितलं असेल तर एकूणच या कायद्याची जी काही पार्श्वभूमी आहे, या देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा फॉरेनर्सच्या डिटेक्शनचा एक कायदा तयार झाला जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साधारण 1946 त्या ठिकाणी मांडला होता.
आणि त्याच्यानंतर आपण 50 दशकामध्ये हा जो आताचा नागरिकता कायदा आहे हा कायदा आपण तयार केला आणि पुढे त्याच्यामध्ये 4 संशोधनं वेगवेगळ्या प्रकारची संशोधनं आपण केली. मुळामध्ये प्रत्येक देशामध्ये अशा प्रकारचा कायदा असतो, प्रत्येक देशाचे नियम असतात, त्या देशामध्ये नागरिकता कोणाला द्यायची, बाहेरून आलेला जो व्यक्ती असतो याला नागरिक म्हणायचं का, त्याला नागरिकता द्यायची का, नागरिकाचे अधिकार त्याला द्यायचे का. कारण नागरिकाचे अधिकार म्हणजे काय, नागरिकाचे अधिकार म्हणजे केवळ राहण्याची व्यवस्था इथपर्यंत ते सीमित नाही आहेत, तर भारताच्या संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार, हे मूलभूत अधिकार या देशाच्या नागरिकांनाच लागू आहेत. परदेशातनं आलेल्या नागरिकाला ते मूलभूत अधिकार लागू नाहीत, तो त्या ठिकाणी त्याच्या अधिकाराचं हनन झालं म्हणून न्यायालयामध्ये जाऊ शकत नाही, तो न्यायालयाला हे म्हणू शकत नाही की हा माझा मूलभूत अधिकार आहे, कारण तो या देशाचा नागरिक नाही आहे. भारताच्या संविधानाने भारतीय नागरिकांना मूलभूत अधिकार दिलेले आहेत आणि म्हणून वेगवेगळ्या देशांमध्ये त्या त्या देशांची नियम असतात, कायदे असतात. आपण अनेक वेळा म्हणतो आणि लोक फार गर्वाने सांगतात की आमच्या मुलाला अमेरिकेचं ग्रीन कार्ड मिळालं. ग्रीन कार्ड मिळालं म्हणजे काय मिळालं, तर तिथले जे काही नियम आहेत नागरिकतेचे ते नियम त्यांनी पाळल्यामुळे तिथली नागरिकता मिळण्याच्या दृष्टीनं एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा हा ग्रीन कार्ड आहे आणि म्हणून तो ग्रीन कार्ड त्या ठिकाणी मिळालं. याचा अर्थ असा आहे की कुठल्याही देशामध्ये जर आपण गेलो तर त्या देशाची नागरिकता घेण्याचे जे नियम आहेत त्या नियमांचं पालन केलं तर तिथली नागरिकता आपल्याला मिळते. अन्यथा कुठलाही देश असो त्या देशामध्ये घुसखोर ठरवून आपल्यावर कारवाई होते, आपल्याला डिपोर्ट केलं जातं, ज्या देशाचे आपण आहोत त्या देशामध्ये परत पाठवलं जातं. आणि म्हणून आपल्याही देशामध्ये एखाद्याला नागरिकता हवी असेल तर 12 त्याचं वास्तव्य आहे, अशा काही अटीशर्ती त्याच्यामध्ये आहेत की ज्या अटीशर्तींच्या आधारावर या देशामध्ये अशा प्रकारची नागरिकता मागता येते. आणि मुळातच हे संशोधन आणण्याचं कारण काय आहे, या देशामध्ये यापूर्वी असं काही झालं आहे का, तर आपण बघितलं असेल तर ज्यावेळेस इंदिराजी या देशामध्ये पंतप्रधान होत्या त्यावेळी त्यांनी युगांडामध्ये भारतीयांवर अत्याचार सुरू झाले आणि मग ते अत्याचार सुरू झाल्यानंतर साधारणपणे हिंदू, गुजराती अशा प्रकारचे सगळे ते नागरिक होते आणि त्यांना अनेक वर्ष, त्यांचे 100-150 वर्षापासनं आफ्रिकेमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये गेलेले भारतीय नागरिक, त्यातले युगांडातले नागरिक यांच्यावर मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरू झाल्यानंतर त्यांना भारतामध्ये परत यावं लागलं. ते तिथले नागरिक होते पण मूळ भारतीय होते, आपले होते, आपले नागरिक म्हणून काही 2-3 पिढ्यांपूर्वी तिथे गेले होते. त्यांना जाण्याकरता दुसरा देश नव्हता. युगांडांनी बाहेर काढल्यानंतर त्यांचा मूळ जो काही त्यांच्या पुरख्यांचा देश असेल तो भारत होता आणि म्हणून ही सगळी मंडळी भारतामध्ये आली आणि स्वर्गीय इंदिराजींनी याच कायद्यामध्ये संशोधन केलं आणि संशोधन करून युगांडातनं आलेले हे जे हिंदू शरणार्थी आहेत यांना नागरिकता देता येईल आणि त्याकरता नियमांमध्ये शिथिलता करून त्यांना नागरिकता देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला आणि त्यांना नागरिकता मिळाली. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की अशाच प्रकारचा एक ज्यावेळेस श्रीलंकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तिथले तमिळ रहिवासी आणि सिंहली किंवा इतर सगळे रहिवासी श्रीलंकन जे लोक आहेत यांच्यात एक मोठा त्या ठिकाणी युद्ध पेटलं होतं आणि त्या युद्धामध्ये खूप मोठ्या प्रमाणात श्रीलंकेतल्या तमिळांवर, म्हणजे जे तमिळ कदाचित त्या LTTEचा भागही नव्हते, त्या LTTEमध्ये समाविष्टही नव्हते किंवा त्यांची कुठली मागणी नव्हती, पण मात्र केवळ ते तमिळ आहेत एवढ्या एका कारणाकरता त्यांच्यावर अत्याचार व्हायचे, असे अनेक तमिळ हे तमिळनाडूमध्ये, भारतामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये तिथनं पळून आले कारण तिकडे अत्याचार होत होते आणि म्हणून त्यांना नागरिकता देण्याची आवश्यकता होती. म्हणून स्वर्गीय राजीव गांधींनी याच नागरिकता विधेयकामध्ये संशोधन केलं आणि हे जे तमिळ त्या ठिकाणून आले होते या तमिळ रहिवाशांना भारताची नागरिकता देण्याकरता या कायद्याच्या अटी शिथिल केल्या आणि त्यांना नागरिकता दिली. त्या काळामध्ये सुदैवाने कोणी हे नाही विचारलं की झिम्बाब्वे, आपल्या युगांडातनं आलेले हिंदू आहेत, मग यांनाच का नागरिकता देता, इतरांना का देत नाही. कोणी हे विचारलं नाही की या ठिकाणी श्रीलंकेतनं आलेले फक्त तमिळ, त्यांना तुम्ही नागरिकता का देता, दुसऱ्यांना नागरिकता का देत नाही. कारण प्रगल्भता होती, लोकांना हे कल्पना होती कशाकरता आपण करतो आहे
याची माहिती त्या ठिकाणी होती आणि म्हणून अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी उचलण्यात आला नाही. मग आता हा जो कायदा या ठिकाणी कायद्यातलं जे संशोधन केलं हे नेमकं संशोधन काय आहे आणि अचानक आलेलं संशोधन नाही आहे. तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की या देशाची फाळणी ही धर्माच्या आधारावर झाली. हिंदू आणि मुसलमान या दोन धर्माच्या आधारावर एक द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत हा त्यावेळी मुस्लिम लीगने मांडला, जिनांनी मांडला आणि त्यानंतर या देशाची फाळणी झाली. हा देशाचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. पण ही फाळणी झाल्यानंतर ज्यावेळी मोठ्या प्रमाणात लोकसंख्येचा एक्सचेंज चालू होता, इकडची लोकसंख्या तिकडे, तिकडची लोकसंख्या इकडे, आणि मग हा प्रश्न होता की सगळ्या हिंदूंनी भारतात यायचं का, सर्व मुसलमानांनी भारताबाहेर जायचं का, तर त्यावेळेच्या भारताच्या सगळ्या पुढाऱ्यांनी सांगितलं की ज्या मुसलमानांना भारतामध्ये राहायचं असेल त्यांनी जरूर भारतात राहावं, हा भारत त्यांचाही देश आहे आणि भारतामध्ये त्यांना पूर्ण सुरक्षा मिळेल. तशाच प्रकारचं पाकिस्तानमध्ये देखील सांगण्यात आलं. पण पाकिस्तानमध्ये सांगण्यात आल्यानंतर तिथले हिंदू असतील, शीख असतील, जैन असतील, बुद्ध असतील, अशा सगळ्या लोकांना सांगितलं की तुम्ही इथे थांबा, काही हरकत नाही, तुम्ही नाही गेलात तरी हा तुमचाही देश आहे. आणि त्या संदर्भात 1950 साली नेहरूजी आणि लियाकत यांच्यामध्ये एक करार झाला, दिल्ली करार म्हणून हा करार आपण ओळखतो किंवा नेहरू लियाकत पॅक्ट म्हणून देखील आपण त्याला ओळखतो. या करारामध्ये दोन्ही देशांनी आपापल्या देशातल्या मायनॉरिटीजला हे आश्वासन दिलं. पाकिस्ताननी तिथल्या हिंदूंना, तिथल्या बौद्धांना, तिथल्या ख्रिश्चनांना, तिथल्या ज्यूजला, तिथल्या शिखांना, तिथल्या पारशी समाजाला हे आश्वासन दिलं की तुम्ही इथे राहा, तुमच्या विकासाची आणि सुरक्षेची जबाबदारी आम्ही घेतो. आणि त्याचवेळी भारताने देखील भारतातल्या मुसलमानांना आणि जे काही इतर नागरिक असतील त्यांना हे सांगितलं की तुम्ही भारतामध्येच राहा आणि भारत तुमच्या संपूर्ण सुरक्षेची जबाबदारी घेतो. आपल्याला माहिती आहे की हा पॅक झाल्यानंतर परिस्थिती काय आहे. तर ज्यावेळी नेहरू लियाकत समझौता झाला त्यावेळी पाकिस्तानमध्ये 23% अल्पसंख्याक होते, म्हणजे हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध असे 23%, 23.5% अशा प्रकारे अल्पसंख्याकांची संख्या होती आणि भारतामध्ये 7-9% मुसलमानांची संख्या होती. आजची परिस्थिती काय आहे. आजची परिस्थिती अशी आहे की पाकिस्तानमध्ये 23% अल्पसंख्याकांची संख्या झाली आहे 3%, म्हणजे तिथले 20% अल्पसंख्याक हे देश सोडून गेलेले आहेत. भारतामध्ये 7-9% असलेले आमचे जे मुसलमान बांधव आहेत यांची आता संख्या जवळजवळ 14% झाली आहे. म्हणजे या ठिकाणी जे आमचे मुसलमान बांधव होते ते या ठिकाणी राहिले, त्यांना सुरक्षित ठेवण्यात आलं, त्यांच्याकरता या देशाचे नागरिक म्हणून ज्या ज्या व्यवस्था करण्याची आवश्यकता होती त्या सगळ्या व्यवस्था या देशाने केल्या आणि त्यांची सगळी काळजी घेतली. ज्या काही हिंदूंचा विकास झाला तसा मुसलमानांचाही विकास झाला, तसा सिख्खांचाही झाला, वेगवेगळ्या धर्माच्या लोकांचा विकास, ख्रिश्चनांचा झाला, हा या देशामध्ये झालेला आपण बघितला. पण मग प्रश्न हा उठतो की जर पाकिस्तानमध्ये त्या ठिकाणी तेव्हाची लोकसंख्या ही 23% होती आणि आता ती 3% झाली तर हे 20% लोक गेले कुठे. अर्थातच हे 20% लोक इकडे तिकडे तर जाणार नाहीत. हे जे अल्पसंख्याक आहेत हे भारतामध्येच यातले जास्तीत जास्त लोक त्या ठिकाणी आले असतील आणि म्हणून पाकिस्तान असेल, नंतर झालेला बांगलादेश असेल, अफगाणिस्तान, कारण आपल्याला माहिती आहे की अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात शीख होते. आपल्याला जर आपण शिखांचा इतिहास जर बघितला तर त्या इतिहासामध्ये या देशामध्ये अत्यंत शौर्य त्यांनी देखील गाजवलं, अफगाणिस्तानपर्यंत जाऊन देशाच्या सीमांची सुरक्षा केली, त्या ठिकाणी मोठं राज्य देखील उभं केलं, तिथले शीख असतील. दुसरं आपल्याला माहिती आहे, आपण अनेक लोकांनी बघितलं आहे, बामियानमध्ये बुद्ध मूर्ती जी अफगाणिस्तानमध्ये होती, जगातली सगळ्यात उंच, सगळ्यात मोठी बुद्ध मूर्ती ही अफगाणिस्तानमध्ये होती, जी मूर्ती त्या तालिबानने पूर्णपणे तोडली, तोफांचा मारा करून ती बुद्ध मूर्ती तोडली. त्यामुळे तिथले शीख असतील, तिथले बौद्ध असतील यांना देश सोडण्याशिवाय पर्याय नव्हता आणि म्हणून मग पाकिस्तानमधले हिंदू असतील, बांगलादेशमधले हिंदू असतील किंवा अफगाणिस्तानमधले शीख असतील, हिंदू असतील,
यांना जाण्याकरता देश कुठला होता? यांना जाण्याकरता एकच देश होता, त्या देशाचं नाव होतं भारत. या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात ही सगळी मंडळी या ठिकाणी आली. अनेक वर्ष त्या ठिकाणी अत्याचार झाला की ते या ठिकाणी येत गेली. अनेक लोक आजही लॉंग टर्म व्हिजावर त्या ठिकाणी, आज आपल्या नागपूर शहरामध्ये अनेक सिंधी बांधव आपल्याला भेटतील. म्हणजे मी, मला माहिती या करताय की गेले अनेक वर्ष त्यांना नागरिकता मिळावी म्हणून मी प्रयत्न करत होतो. अनेक सिंधी बांधव नागपूरमध्ये दरवर्षी येतात पाकिस्तानमधनं. तिथे करोडोपती आहेत, पण तिथली सगळी संपत्ती आहे तशी सोडून लॉंग टर्म व्हिजा घेऊन येतात. आणि इथनं ते परत जात नाही, कारण ते म्हणतात आम्ही परत जाऊ शकत नाही, गेलो तर आमचं घर सुरक्षित नाही, आमच्या मुली आमच्या बायका सुरक्षित नाही, आणि त्यामुळे आम्ही परत जाऊ शकत नाही. मग अशी ही जी सगळी मंडळी आहेत जी या देशामध्ये आलेली आहेत, ज्यांची जबाबदारी नेहरू लियाकत पॅक्टनी पाकिस्ताननी तर घेतलीच होती, पण भारताने देखील घेतली होती की हो तुम्ही पाकिस्तानात राहा, तुम्ही सुरक्षित आहात, पण तुम्हाला त्या ठिकाणी सुरक्षा मिळाली नाही तर आम्ही देखील या ठिकाणी तुमच्याकरता आहोत, अशा प्रकारचं आश्वासन आपण दिलं होतं. मग माझा सवाल आहे की आजा एक भाऊ हा जर तिकडे गेला आणि मी इकडे राहिलो आणि माझ्या भावाला जर तिथनं हाकललं आणि तो जर माझ्याकडे आला तर मी त्याला इथे ठेवायचं की त्याला इथनं हाकलून द्यायचं, असा प्रश्न या ठिकाणी तयार झाला. आणि म्हणून हा कायदा ज्यावेळेस तयार केला त्यावेळेसची अवस्था अशी आहे की एक रफ एस्टिमेट आहे 70 लाख ते 1 कोटी हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध, शीख अशा प्रकारचे नागरिक धार्मिक कारणाने प्रताडित होऊन भारतामध्ये आले आहेत. त्या ठिकाणी ते भीक मागत नव्हते, त्या ठिकाणी त्यांच्या जो खायला नाही अशी परिस्थिती नव्हती, त्यांचा व्यवसाय होता, त्यांच्या जमिनी होत्या, त्यांची घरं होती, त्यांचे जुमले होते, इमले होते, हे सगळं सोडून केवळ धार्मिक कारणाने त्यांना प्रताडित केलं गेलं. आणि का प्रताडित केलं गेलं? म्हणजे अनेक लोक असं विचारतात की या तीनच देशांचा उल्लेख काय, कारण हा जो कायदा आहे या कायद्यामध्ये असं म्हटलं आहे की 2014 पूर्वी पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातनं जे हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध किंवा ज्यूज असे वेगवेगळे जे मायनॉरिटीज आहेत, हे जे लोक भारतामध्ये आले त्यांना नागरिकता देण्याकरता अटी आणि शर्ती या शिथिल करण्याचं काम या कायद्याने केलं आहे. एवढंच संशोधन आहे, संशोधन बाकी काहीच नाही आहे. की पूर्वी ज्या अटी शर्तींमधनं त्यांना जावं लागायचं त्यापेक्षा सोप्या अटी शर्ती करून त्यांना नागरिकता लवकर मिळेल एवढाच हा कायदा या ठिकाणी तयार केला आहे. मग आता प्रश्न हा उठतो की या देशांमध्ये यांच्यावर अत्याचार का झाले आणि या देशांमध्ये हे नागरिक आपल्या देशामध्ये परत का आले? तर आपण बघितलं असेल तर हे तिन्ही देश जे आहेत या देशाचं संविधान स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवत नाही, यांचं संविधान इस्लामिक रिपब्लिक म्हणतं, इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान, इस्लामिक रिपब्लिक ऑफ बांगलादेश, इस्लामिक रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तान. म्हणजे भारताच्या मध्ये, भारतात 85% हिंदू असतील, पण भारताची जी राज्यघटना आहे त्या राज्यघटना भारताला एक धर्मनिरपेक्ष अशा प्रकारचं राष्ट्र म्हणून घोषित करते, पण ही जी राष्ट्र आहेत ही राष्ट्र आपल्याला इस्लामिक राष्ट्र म्हणून घोषित करतात. आणि इस्लामिक राष्ट्र घोषित करतात याचा अर्थ काय आहे? तर जे गैर इस्लामिक आहेत त्यांच्याकरता या ठिकाणी वेगळे अधिकार आहेत, ते कमी अधिकार आहेत. आज भारतामध्ये मायनॉरिटी असो का मेजॉरिटी असो, सगळ्यांचे मूलभूत अधिकार सारखे आहेत, कोणालाही वेगळे अधिकार नाही आहेत, सगळ्यांना सारखे अधिकार आहे. म्हणजे भारतामध्ये हिंदूला हा अधिकार दिला आणि मुसलमानाला नाही असं कुठे आपल्याला पाहायला मिळणार नाही, हिंदूला अधिकार दिला ख्रिश्चनांना नाही असं कुठे आपल्याला पाहायला मिळणार नाही. पण या देशामधली परिस्थिती अशी नाही आहे आणि म्हणून या देशातनं भारतामध्ये आलेली ही सगळी मंडळी आता यांना नागरिकता देण्याच्या संदर्भातला कायदा तयार करताना त्या कायद्यामध्ये यांचा उल्लेख तर करावाच लागेल. आणि मग तो उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आला आहे. काय उल्लेख केलेला आहे? तर या तीन देशातनं आलेले हिंदू असतील, शीख असतील, बौद्ध असतील, असे वेगवेगळे जे काही जातीचे धर्माचे वेगवेगळ्या धर्माचे जे लोक आहेत त्या वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना जे या ठिकाणी धार्मिक कारणाने प्रताडित होऊन आलेले आहेत अशा लोकांना नागरिकता देण्याच्या संदर्भातलं हे विधेयक या ठिकाणी मांडण्यात आलं आणि त्याला मान्यता दिली.
आता दुसरा मुद्दा यातनं उल्लेखित केला जातो की मग मुसलमानांचा उल्लेख याच्यामध्ये का नाही केला. याचं कारण असं आहे की या तीन देशांमध्ये धार्मिक कारणावरनं मुसलमान प्रताडित होत नाहीत, कारण या तिन्ही देशांचा धर्म मुसलमान आहे. आणि म्हणून ज्या प्रकारे आवश्यकता होती तर युगांडामध्ये हिंदू गुजराती या देशात आले आणि त्यांना नागरिकता दिली, आवश्यकता होती श्रीलंकेतले तमिळ या देशात आले त्यांना नागरिकता दिली, त्याचप्रमाणे या देशातनं आलेले हे जे नागरिक आहेत त्यांना, जे आपले आहेत त्यांना नागरिकता देण्याच्या संदर्भातला हा कायदा या ठिकाणी आहे. आता काही लोक म्हणतात, कायदेशीर मुद्दे मांडतात, म्हणतात अशा प्रकारे भेदभाव करता येईल का? हा भेदभाव नाहीच आहे. आपल्या संविधानाने एखाद्या समूहाला त्याच्या विकासाकरता, त्याच्या उत्थानाकरता, त्या समूहापुरतं तरतुदी करण्याचे आपल्याला अधिकार दिलेले आहेत. त्यातनं कुठल्याही मूलभूत अधिकाराचं हनन होत नाही. आपण एखाद्या समूहाला आरक्षण देतो, एखाद्या समूहाला आपण विशेष अधिकार देतो, त्या त्या वेळेच्या आवश्यकतेनुसार त्यांचं रिप्रेझेंटेशन कमी असेल तर ते रिप्रेझेंटेशन मिळण्याकरता आपण जे काही अधिकार त्या ठिकाणी देतो ते अधिकार म्हणजे इतरांचे अधिकार त्या ठिकाणी आपण घेतले आहेत आणि यांना अधिकार दिले आहेत असा त्याचा अर्थ नसतो. तर त्याचा अर्थ असा असतो की संविधानाने इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी म्हटला आहे. आपल्या संविधानात काय वापरला आहे आपण शब्द? इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी, संधीची समानता. संधीच्या समानतेमध्ये ज्यांना संधी मिळू शकली नाही अशा लोकांना संधी मिळाली पाहिजे या दृष्टीने या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या तरतुदी करतो. आणि त्या तरतुदीपैकी एक तरतूद म्हणजे हा CAA जो कायदा आहे हा कायदा त्याच प्रकारची तरतूद आहे की ज्यामध्ये अशा प्रकारे प्रताडित होऊन आपल्या देशामध्ये आलेले जे लोक आहेत त्यांना नागरिकता द्यायची. दुसरा यातला माझा सवाल आहे, जे लोक असं म्हणतात की या कायद्यामध्ये तुम्ही सगळ्यांचा समावेश करा, माझा त्यांना सवाल आहे की त्यांनी मला सांगावं या देशामध्ये जवळजवळ 2 कोटी बांगलादेशी अवैधपणे शिरले आहेत. 2 कोटी बांगलादेशी. आता या दोनमधला फरक काय आहे? दोनमधला फरक हा आहे की हे लोक जाणून बुजून आलेले नाहीत. ज्यांना CAA कायदा नागरिकता देतो आहे, धार्मिक आधारावर प्रताडित केल्यामुळे त्यांना भारतामध्ये यावं लागलं आणि म्हणून ते नागरिकता मागतायत. आणि दुसरी कॅटेगरी काय आहे जी बांगलादेशातनं आली आहे, की ज्यांना या देशामध्ये रोजगाराकरता ते आले आहेत, त्यांच्या देशाने काढलेलं नाही आहे, त्यांच्या देशामध्ये त्यांच्यावर कुठले अत्याचार नाही आहे, या देशामध्ये रोजगार मिळवण्याच्या दृष्टीनं किंवा हा देश जास्त प्रगत आहे, या देशात जास्त संधी आहे आणि म्हणून या देशामध्ये ते लोक शिरलेले आहेत. आता या दोघांमध्ये जर आपण भेद केला नाही, जे लोक म्हणतात की त्यांनाही हा कायदा लागू करा, माझा त्यांना सवाल आहे की या देशामध्ये हे जे घुसलेले लोक आहेत, जे या देशाच्या रिसोर्सेसवर ताण आणतात, या देशातल्या नागरिकांच्या नोकऱ्या घेऊन चालले आहेत, या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाया करतायत, आतंकवादी कारवाया करतायत, अशा लोकांना नागरिकता द्या म्हणणं ही देशभक्ती आहे का? हे समाजहित आहे का? अशा प्रकारचा सवाल देखील मला त्या ठिकाणी विचारायचा आहे. आणि म्हणून अतिशय स्पष्ट डिस्टिंक्शन या ठिकाणी आहे की जे लोक जाणीवपूर्वक या देशामध्ये शिरलेले आहेत त्या लोकांना जर आपण नागरिकता द्याचा विचार केला तर मागच्या काळामध्ये आपण बघितलं असेल या देशामध्ये ज्या आतंकवादी कारवाया झाल्या, या आतंकवादी कारवायांची पाळंमुळं अनेक वेळा या घुसखोरांपर्यंत गेली, या घुसखोरांची मदत त्या कारवायांमध्ये होताना आपण बघितली आणि म्हणून या घुसखोरांना त्या ठिकाणी काढलं पाहिजे ही आजची मागणी नाही आहे. ही मागणी अनेक वर्षांची आहे आणि सगळ्या पक्षांची आहे. म्हणजे कधीकधी मला आश्चर्य वाटतं की भूमिका कशा बदलतात. 2003 साली माननीय अटलजींनी कायद्यात बदल केला, आणि 2003 साली नागरिकता संशोधन कायद्यामध्ये अटलजींनी सांगितलं की विशेषतः गुजरात आणि राजस्थान या दोन राज्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नागरिक आले आहेत आणि हे सगळे प्रताडित होऊन आलेले नागरिक आहेत आणि म्हणून यांना नागरिकता देण्याच्या संदर्भातले काही अधिकार विकेंद्रित करून
ते जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर देण्यात आले आणि त्यावेळी कायद्यातलं जे संशोधन आहे त्या संशोधनाला काँग्रेससहित सगळ्या पक्षांनी मान्यता दिली. आणि एवढंच नाही, पहिल्यांदा ते एक वर्षाकरता दिलं होतं, 2004 त्याला वाढवण्यात आलं. स्वतः मनमोहन सिंगजी ज्यावेळेस 2 पंतप्रधान होते त्यावेळेस मनमोहन सिंगजींनी 2 त्याला मुदतवाढ दिली आणि हे अधिकार त्या ठिकाणी दिले. म्हणजे त्यावेळेसचे अधिकार जे अटलजींनी दिले, जे टेम्पररी अधिकार होते, काही काळाचे अधिकार होते, त्या अधिकाराला समर्थन होतं आणि आज त्याचं कायद्यात ज्यावेळेस रूपांतर होऊन ते अधिकार अधिक व्यापक होत आहेत, अधिक वेगवान होत आहेत, त्यावेळी मात्र त्याला विरोध केला जातो आहे. आपल्यापैकी अनेकांनी बघितलं असेल, स्वतः मनमोहन सिंगजींनी देखील देशाच्या संसदेमध्ये मागणी केली की अफगाणिस्तानातनं आलेले जे शीख आहेत यांना नागरिकता मिळण्याच्या दृष्टीनं भारत सरकारने कायदे केले पाहिजे. गोगोई जे आसामचे मुख्यमंत्री आहेत यांनी 2012 तेव्हाच्या केंद्र सरकारला पत्र पाठवलं होतं की अशा प्रकारे हे जे नागरिक हिंदू जे आसाममध्ये आलेले आहेत यांना नागरिकता मिळण्याच्या दृष्टीनं काही ना काही कारवाई करण्यात यावी आणि त्याकरता विशेष कायदा करण्यात यावा, अशा प्रकारचं पत्र. खरं तर अनेक त्यांच्या नेत्यांचे वेगवेगळे पत्र आपल्याला पाहायला मिळतील, स्टेटमेंट पाहायला मिळतील, भाषणं पाहायला मिळतील, पण आज केवळ राजकीय अराजक तयार करायचं आहे, देशामध्ये दुफळी तयार करायची आहे, म्हणून आपले स्टेटमेंट बदलण्याची एक होड या ठिकाणी लागली आहे. आणि मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न चालला आहे. आणि मग याच्यात दुसरा विषय काय आहे, दुसरा विषय NRCचा आहे. आता NRC आणि नागरिकता संशोधन कायदा जो आत्ता पास झाला आहे हे 2 बाबी आहेत. NRC ही जी काही एक रजिस्टर तयार होत आहे की ज्याच्यामध्ये नॅशनल सिटिझनशिप रजिस्टर किंवा रजिस्ट्री ही जी तयार होणार आहे किंवा ही जी काही संकल्पना आहे, ही संकल्पना अशी आहे की देशाचं नागरिकतेचं ची एक नोंद असावी आणि ते जे काही देशाचे नागरिक आहेत त्यांची नोंद त्या ठिकाणी करण्यात यावी. आता ही मागणी आजची आहे का, अनेक वर्षांची मागणी आहे. पण पहिल्यांदा NRCचा विषय कुठे आला, आपल्याला माहिती आहे की आसाममध्ये स्टुडंट्सचं एक विद्यार्थ्यांचं खूप मोठं आंदोलन सुरू झालं, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर हे आसाममध्ये त्या ठिकाणी आले आणि बांगलादेशी घुसखोरांमुळे तिथल्या विद्यार्थ्यांचं मत असं होतं की आमचा रोजगार चालला, आमचं शिक्षण चाललं, आमच्या अधिकारांवर त्या ठिकाणी अतिक्रमण होत आहे, आमचा जो काही इथली शांतता आहे ती भंग होते आहे, अशा अनेक बाबी या त्या ठिकाणी. आणि खूप मोठं आंदोलन आपल्याला माहिती असेल, साधारण 80 प्रचंड मोठं आंदोलन त्या ठिकाणी सुरू झालं आणि अतिशय हिंसक अशा प्रकारचं आंदोलन, अनेक दिवस आसाम बंद होता, अनेक दिवस त्या ठिकाणी आंदोलन चाललं होतं. आणि मग त्याच्यावर एक शांतता प्रस्ताव हा सन्माननीय पंतप्रधान राजीव गांधींनी मांडला आणि 1985 राजीव गांधी आणि ती जी काही तेव्हा आसू स्टुडंट युनियन होती, नंतर ती आसाम गण परिषद झाली, त्या स्टुडंट युनियनसोबत हा करार झाला. आणि या करारामध्ये काय सांगण्यात आलं, या करारात सांगण्यात आलं की NRC म्हणजे नॅशनल सिटिझनशिप रजिस्ट्री तयार होईल, त्याच्यामध्ये प्रत्येक नागरिक जो आहे, जो सिटिझन आहे, जो नागरिक आहे त्याची नोंद असेल आणि जो नागरिक नाही आहे त्याला काढण्यात येईल, हुडकण्यात येईल आणि त्याला त्याच्या देशात परत पाठवण्यात येईल, अशा प्रकारचा करार हा राजीवजींनी केला. आणि त्या करारामध्ये NRCचं मूळ जे आहे ते त्यामध्ये आहे. हे खरं आहे की त्याच्यानंतर राजीवजींच्या सरकारने किंवा नंतरच्या काँग्रेसच्या सरकारने त्याच्यावर कारवाई केली नाही आणि त्यामुळे आसाम तसंच धुमसत राहिलं. आसाममध्ये अनेक आंदोलनं होत राहिले, मग कधी आसाम गण परिषदेचं शासन त्या ठिकाणी आलं, तेही काही करू शकले नाही, त्यांचंही सरकार गेलं आणि अशा अनेक बाबी दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की त्याच्या आधी आसाममध्ये IMDT नावाचा एक कायदा होता, इलिगल मायग्रंट्स डिटेक्शन ॲक्ट. तर हा जो काही कायदा होता या कायद्याच्या साधारण इंदिराजींनी तयार केला होता, याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टमध्ये केस होती. कारण हा कायदा इतका विचित्र कायदा होता की ज्या कायद्यामध्ये कुठलाही व्यक्ती तिथे जो आहे त्याला पहिले नागरिक समजलं जायचं आणि सरकारवर ही जबाबदारी टाकण्यात आली होती की तो नागरिक नाही आहे हे सरकारने त्या ठिकाणी सिद्ध करावं.
याच्याविरुद्ध सुप्रीम कोर्टमध्ये केस गेल्यानंतर 2005 साली सुप्रीम कोर्टाने हा कायदा रद्दबादल केला आणि हा चुकीचा असं सांगितलं आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय येत गेले आणि सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सांगितलं की आसाममध्ये NRC कायदा लागू करा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आसाममध्ये NRC कायदा त्या ठिकाणी लागू झाला. आज आपल्याला माहिती आहे की आसाममध्ये NRC कायद्याच्या माध्यमातून जे सिटिझन्स आहेत त्यांची रजिस्ट्री तयार झाली. आता त्याच्यामध्ये ज्यांची नावं आली नाही आहेत त्यांना सुप्रीम कोर्टाने पुन्हा संधी दिलेली आहे की ज्या संधीचा उपयोग करून ते पुन्हा आपली जी काही कागदपत्रं आहेत ती कागदपत्रं त्या ठिकाणी दाखवू शकतात आणि मग ज्यांच्याजवळ कुठली कागदपत्रं नाही आणि जे रजिस्ट्रीमध्ये नाहीत त्यांना त्या ठिकाणी काही काळापुरतं वर्क परमिट मिळेल आणि वर्क परमिट मिळून त्यांचं काम संपलं की त्यांना त्यांच्या देशात परत जावं लागेल. अशा प्रकारची ही NRC सगळी तरतूद ही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्या ठिकाणी झाली. आता देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी स्वतः स्पष्टपणे सांगितलं की आत्ता संपूर्ण देशामध्ये NRC लागू करण्याचा विचार नाही. त्या संदर्भात एक वायडर अशा प्रकारचं कन्सल्टेशन चाललेलं आहे. हे कन्सल्टेशन पूर्ण झाल्यानंतर त्यानुसार त्याच्या संदर्भातली कारवाई जी आहे ती योग्य वेळी केली जाईल इतकं स्पष्ट या ठिकाणी सांगितल्यानंतर देखील आज देशात चाललं काय, CAA लोकांना काय येत नाही, NRC लोकांना माहिती नाही. लोकांना काय सांगितलं जातं, विशेषतः अल्पसंख्याकांकडे जाऊन सांगितलं जातं की आता हे जे सरकार आहे हे सरकार हा जो कायदा आणला आहे CAA या कायद्याच्या माध्यमातून तुमची नोंदणी करणार आणि नोंदणी झाली नाही तर तुम्हाला पाकिस्तानला बांगलादेशला परत पाठवणार. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात खोटारडेपणा चाललेला आहे, खोट्या गोष्टी सांगण्यात येत आहेत आणि अल्पसंख्याक समाजामध्ये भीतीचं वातावरण तयार करण्यात आलं आहे. आणि दुर्दैवाने अनेक धार्मिक नेते याला बळी पडले, अनेक ठिकाणी धार्मिक स्थळांमधनं त्यांना सांगितलं जात आहे, खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत, खोटे GR काढले जात आहेत, कुठले कागद लागणार. म्हणजे आता तर इथपर्यंत हे पोचलेलं आहे हा खोटारडेपणा की आमच्या अनेक ठिकाणी मुस्लिम समाजाला पत्रकं जात आहेत की हे कागद तुमचे तयार ठेवा, हे कागद नसतील तर तुम्हाला देशातनं बाहेर काढलं जाईल, हे कागद नसतील तर तुम्हाला देशातनं बाहेर काढलं जाईल. आणि दुर्दैवाने या देशातल्या ज्या मेनस्ट्रीमच्या पार्टी आहेत, मेनस्ट्रीमच्या हे पक्ष देखील अशा प्रकारचं खोटं बोल पण रेटून बोल देशामध्ये अराजक तयार करण्याकरता, अल्पसंख्याकांच्या मनामध्ये भय पैदा करण्याकरता आणि विशेषतः मुस्लिम समाजाच्या मनामध्ये भय पैदा करण्याकरता अशा प्रकारचा खोटारडेपणा करतायत. हा जो नागरिकता संशोधन कायदा आहे हा एखाद्याला नागरिकता देण्याकरता कायदा आहे. नागरिकता घेण्याचा या कायद्यामध्ये कुठलीही तरतूद नाही. अगदी मला जर वाटलं की हा एखादा व्यक्ती आहे की जो नागरिक नाही आहे याला देशाबाहेर काढलं पाहिजे तरी देखील त्याला CAA माध्यमातून मी बाहेर काढू शकत नाही, त्याची तरतूद नाही. त्याकरता देशामध्ये जो आपण 50 दशकात तयार केलेला कायदा आहे त्या कायद्यात आजही आपल्याला अशा प्रकारे जे इलिगल लोक आहेत ज्यांच्याजवळ देशाची नागरिकता नाही आहे किंवा ज्यांनी विजा घेऊन विजा ओव्हरस्टे केला आहे अशांना त्यांच्या देशात परत पाठवण्याच्या संदर्भातली सगळी तरतूद ही त्याच कायद्याने केली आहे. 80 दशकामध्ये साधारण 58 साली हा कायदा तयार झाला, त्या कायद्यात ती सगळी तरतूद आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी जाणीवपूर्वक लोकांच्या मनामध्ये भय तयार करायचं आणि त्या भयातनं अराजक तयार करायचा अशा प्रकारचा प्रयत्न या देशामध्ये सातत्याने चालला आहे. आणि आता त्याच्यामध्ये तर अजून नवीन नवीन जावई शोध चालू झाले. परवा मी ज्यावेळेस महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांचं भाषण ऐकत होतो. आता शरद पवार साहेबांना कायदा माहीत नाही याच्यावर माझा विश्वास नाही. त्यांना 100% कायदा माहिती आहे, त्यांना नागरिकता संशोधन कायदाही माहिती आहे आणि NRC आत्ता नाही आहे हेही त्यांना माहिती आहे. पण ते काय म्हणाले आपल्या भाषणामध्ये, ते म्हणाले बघा आमचा बंजारा समाज हा तर फिरत असतो, या बंजारा समाजावर कायदेच नसतात, मग उद्या बंजारा समाजाला देखील बाहेर काढण्यात येईल देशाच्या. आता मला असं वाटतं की अशा प्रकारे ज्येष्ठ नेते जर समाजामध्ये भीती पसरवत असतील ज्या गोष्टी नाही आहेत, काय संबंध आहे, बंजारा समाज या देशाचा आहे, कुठल्याही कायद्याने या देशाच्या बाहेर त्यांना काढताच येत नाही, काढण्याचं काही कारणही नाही आहे, अशा प्रकारची कुठे चर्चाही नाही आहे, कोणाच्या संदर्भात नाही आहे,
कुठलेही जे लोक या देशामध्ये अनेक आहेत, केवळ बंजारा समाज काय, एक मोठा भटक्या विमुक्तांचा एक मोठा या ठिकाणी मोठा समाज आहे की जो समाज फिरत असतो, अर्थात त्यांचा जो सरसकट काहीच नाही असं म्हणणं योग्य नाही आहे, कारण यातल्या अनेक लोकांजवळ आधार कार्ड आहेत, वेगवेगळे कार्ड आहेत, पण ती असो का नसो आज त्यांना कोण देशाबाहेर काढतील, उदय कशाला काढतील, त्यांचा देश आहे, त्यांच्या देशातनं त्यांना कोण बाहेर काढू शकतं, पण जाणीवपूर्वक मतांच्या राजकारणाकरता लोकांमध्ये संभ्रम तयार करायचा आणि या संभ्रमाचा फायदा घेऊन एक अराजक कसं तयार करता येईल या देशामध्ये, अशा प्रकारचा प्रयत्न आज मोठ्या प्रमाणात होतो आहे. आपण बघतो आहे की या प्रयत्नामध्ये अनेक लोक आपला हात धुवून घेत आहेत, अनेक लोक लोकांना भडकवण्याचं काम या ठिकाणी करत आहेत, अनेक लोकांना तर म्हणजे ही आंदोलन म्हणजे जणू काही आता आपल्याला सत्तेवर जायची संधीच आहे अशा प्रकारे वाटायला लागलाय. पण मला असं वाटतं की या देशातले नागरिक सुज्ञ आहेत, या देशाच्या नागरिकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर पूर्ण विश्वास आहे आणि मोदीजींनी सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास ही त्रिसूत्री या देशामध्ये दिलेली आहे की ज्या त्रिसूत्रीच्या आधारावर गेल्या 5 वर्षामध्ये देशामध्ये मोदीजींचं सरकार असताना कोणत्या अल्पसंख्याकांवर अत्याचार झाला हा माझा सवाल आहे. या देशामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचं घर हे जर हिंदूंना मिळालं तर ते मुसलमानांनाही मिळालं, ते शिखांनाही मिळालं, ते जैनांनाही मिळालं, ते ख्रिश्चनांनाही मिळालं, ते बौद्धांनाही मिळालं, सगळ्यांना ते घर मिळालं. उज्ज्वलाचा गॅस जर मिळाला तर उज्ज्वलाचा गॅस देताना मोदीजींच्या सरकारने विचारलं नाही तुमची जात कुठली आहे, तुमचा धर्म कुठला आहे. जो गरीब आहे त्या प्रत्येक गरीबापर्यंत उज्ज्वलाचा गॅस गेला, किंवा शौचालय घरोघरी झालं तर कोणाची जात आणि धर्म पाहून ते झालं नाही. या देशामध्ये रोजगाराची निर्मिती झाली तर निर्मिती होत असताना कोणाला धर्म विचारला नाही, धर्म पाहून कधी रोजगार दिला नाही. आणि अशा या परिस्थितीमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये झालं नाही, या 5 वर्षात हे होणार नाही हे माहिती असताना देखील हे जे काही या ठिकाणी चाललेलं आहे, लोकांची दिशाभूल करायची आणि त्यातनं अराजक तयार करायचा, खरं म्हणजे CAA हा बहाणा आहे. हा जो कायदा आहे या कायद्याला समोर करून वेगवेगळ्या प्रकारे या देशामध्ये आपल्याला कशा प्रकारे अस्वस्थता तयार करता येईल. आपण बघितलं असेल केंद्र सरकार ज्या वेगानं काम करते आहे, 370 कलमासारखा प्रश्न जो आपल्यापैकी अनेक लोकांना असं वाटायचं की आपल्या हयातीत आपल्याला 370 प्रश्न सुटताना दिसेल का, पण तो प्रश्न ज्या प्रकारे मोदीजींच्या सरकारने सोडवला आणि आज बघा लोक म्हणायचे 370 हटवला तर काश्मीरमध्ये रक्ताचे पाट वाहतील, काश्मीरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अराजक होईल, काही झालं नाही. काश्मीर पूर्णपणे शांत आहे, काश्मीरमध्ये कुठलंही अराजक त्या ठिकाणी नाही, किंबहुना आज काश्मीर भारताचं अविभाज्य अंग झालं आणि काश्मीरमध्ये आतंकवादी कारवाया आणि त्यांना मदत करणारे जे लोक होते त्या लोकांवर देखील मोठ्या प्रमाणात कारवाई होताना आपण पाहतोय. नव्हे तर जगातल्या अनेक लोकशाही राष्ट्रांचे संसद सदस्य, युरोपियन युनियनचे असतील, वेगवेगळ्या लोकशाहींचे संसद सदस्य असतील, कारण अनेक वेळा लोक असं म्हणतात की तुमच्या देशाने जे चित्र दाखवलं त्या चित्रावर विश्वास कसा ठेवायचा, ते तर चित्र तुमच्या देशात न येत आहे, तुम्ही सांगता तिथे काही नाही पण नक्की तिथे काही असेल. आणि म्हणून वेगवेगळ्या देशाच्या संसद सदस्यांना ज्यावेळी त्या ठिकाणी काश्मीरमध्ये पाठवलं आणि त्यांनी जाऊन त्या ठिकाणी परिस्थिती बघितली आणि त्यांनी सांगितलं की हो खरंच इथे शांतता आहे, इथे कुठलंही डिस्क्रिमिनेशन नाही आहे, या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेदभाव होत नाही, अशा प्रकारचं ज्यावेळेस चित्र हे त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं. आणि अशा प्रकारचे अनेक निर्णय, मग तो 3 तलाकचा निर्णय असेल किंवा या ठिकाणी राम जन्मभूमीसारखा जो आज सुप्रीम कोर्टाचा आदेश आला आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारने ज्या प्रकारे संपूर्ण ती बाजू मांडली आणि त्यानंतर एक असा निर्णय की जो निर्णय या देशाने स्वीकारला आणि या देशामध्ये प्रभू श्रीरामांचं मंदिर हे त्या ठिकाणी जिथे त्यांचा जन्म झाला आहे होऊ शकेल की नाही अशा प्रकारचा जो प्रश्न तयार झाला होता, आज सर्वोच्च न्यायालयाने त्याचं उत्तर आपल्याला दिलं आहे की होय, त्याच ठिकाणी प्रभू श्रीरामांचं मंदिर होईल ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता. मला असं वाटतं की ही जी काही एक धडाडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि यातनं आपल्या नागपुरी भाषेत सांगायचं झालं तर काही लोकांना वाटतं त्यांची राजकीय दुकानंच बंद होतील आणि म्हणून ज्यांना ही भीती तयार झाली आहे की आमची राजकीय दुकानं बंद होतील, अशी मंडळी देशामध्ये मिसइन्फॉर्मेशनचं कॅम्पेन
हे या ठिकाणी चालवत आहे. सर्व सुज्ञ नागरिकांना माझी विनंती आहे, आज आपण बघा कशा प्रकारच्या या ठिकाणी कारवाया चालल्यात. खरं म्हणजे एक मुद्दा महत्त्वाचा मी सांगायचं विसरलो की हे जे लोकं वेगवेगळे पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधनं आपल्या देशात आले आहेत, यातले एक रफ एस्टिमेशन असं आहे की 68-78% लोक हे अनुसूचित जातीचे आहेत. हे सगळे अनुसूचित जातीचे लोक आहेत, म्हणजे यातली मेजॉरिटी ज्यांना हा जो नागरिकता संशोधन कायदा आहे, या कायद्याने या देशामध्ये नागरिकता मिळणार आहे, यातले जवळजवळ मेजॉरिटी लोक जे आहेत हे दलित समाजाचे आहेत. आणि त्यांना या ठिकाणी नागरिकता मिळत असताना स्वतःला पुरोगामी म्हणवणारे लोक त्याचा विरोध करतायत, ही देखील एक अत्यंत आश्चर्याची अशा प्रकारची गोष्ट आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आज आपल्यासारख्या सुज्ञ नागरिकांची देखील या ठिकाणी आवश्यकता आहे की आपण समाजापर्यंत सत्य पोचवलं पाहिजे. विशेषतः सोशल मीडियाचा जो दुरुपयोग चाललेला आहे, काल परवा आपल्याला माहिती असेल की काही लोकांनी जाणीवपूर्वक नया संविधान आणि खाली मोहनजींचं नाव मोहन भागवत असं लिहून एक डॉक्युमेंट तयार केलं आणि जणू काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अशा प्रकारचा नया संविधान काढला आहे. आणि मग ते घेऊन ओरडायचं की बघा संघ संविधान मानत नाही, संविधान हे नया करतायत, संविधानात बदल करायचा आहे. आणि हे मिस इन्फॉर्मेशनचं कॅम्पेन, हे तर ठीक आहे की त्याविरुद्ध पोलीस तक्रार झाली आणि कदाचित ज्या लोकांनी केलं आहे ते सापडतीलही, पण सांगायचा उद्देश असा आहे की देशामध्ये मिस इन्फॉर्मेशन कॅम्पेन सोशल मीडियाच्या माध्यमातून, आणि माझी जनतेलाही या ठिकाणी विनंती आहे, सोशल मीडियात येणारी प्रत्येक गोष्ट खरी नसते हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. किंबहुना अलीकडच्या काळात तर मगाशी जसं मी सांगितलं ना ते IMDT ॲक्ट, तसंच आपण विचार केला पाहिजे. सोशल मीडियावर एखादी गोष्ट आली तर पहिले समजायचं ही खोटी आहे, मग खरी आहे का ती तपासायची, अशा प्रकारची आज अवस्था सोशल मीडियाच्या माध्यमातनं या ठिकाणी येते आहे. आणि म्हणून आपल्याला देखील सजग झालं पाहिजे, योग्य माहिती लोकांपर्यंत पाठवली पाहिजे, अयोग्य माहिती ही रिपोर्ट केली पाहिजे, आणि त्यातनं या देशाच्या विकासाचा हा जो काही नवपर्व सुरू झाला आहे, हे नवं दालन जे सुरू झालं आहे, आज भारत 5 ट्रिलियन इकॉनॉमी होतो आहे, 5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे चालणारी आपली वाटचाल ही जर आपल्याला संपायची असेल, किंवा आपल्या विरोधकांना, विरोधकांना म्हणजे देशातल्या नाही देशाबाहेरच्या विरोधकांना, आपल्या देशाच्या शत्रूंना जर संपायची असेल, तर सगळ्यात सोपं काम काय आहे, तर भारतामध्ये अराजक तयार झालं पाहिजे. आणि ते अराजक तयार करण्याकरता जर देशातलेच काही लोक प्रयत्न करतील तर त्याची मदत कोणाला होणार आहे, त्याची मदत या देशाच्या विरोधकांना, देशाच्या शत्रूंनाच या ठिकाणी होणार आहे, आपल्या कॉम्पिटिटर्सला त्याची मदत होणार आहे. आणि म्हणून भारताची ही जी वाटचाल आहे 5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे, ही वाटचाल थांबली पाहिजे. जगाच्या बाजारपेठेमध्ये भारताला जो सन्मान मिळतो आहे तो सन्मान संपला पाहिजे. जगाच्या जिओपॉलिटिकल संपूर्ण रचनेमध्ये भारताचं जे महत्त्व वाढत आहे ते महत्त्व संपलं पाहिजे. याकरता अनेक शक्ती काम करतायत आणि त्या शक्तींना मदत होईल अशा प्रकारचा विचार हा जर कोणी आणत असेल तर मला असं वाटतं ते अत्यंत चुकीचं आहे. मला विश्वास आहे की मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती करून लोकांपर्यंत हा विषय पोचेल आणि CAA नागरिकता देणारा कायदा आहे, नागरिकता घेणारा कायदा नाही. धार्मिक कारणाने प्रताडित झालेल्या लोकांना यातनं नागरिकता मिळते आहे, आणि कोणावरही अन्याय करणारा हा कायदा नाही, कुठल्याही समूहाला अलग थलग करणारा हा कायदा नाही, हा विश्वास आपण सगळ्यांनी लोकांपर्यंत पोचवावा, एवढीच विनंती आपल्याला करतो. माझ्यापेक्षा अनेक विद्वान लोक या ठिकाणी आहेत, त्यांच्याजवळ याहीपेक्षा कदाचित जास्ती माहिती असेल. जेवढी माहिती माझ्याजवळ होती तेवढी माहिती आपल्यापर्यंत पोचवण्याचा मी प्रयत्न केला. कदाचित काही विसरलो असेल, काही राहून गेलं असेल, तर ते पुढे सांगण्याचा निश्चितपणे प्रयत्न करीन. पण मी धर्मपेठ शिक्षण संस्थेचे मनपूर्वक आभार मानतो की या ठिकाणी या अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपल्याशी संवाद साधण्याकरता मला निमंत्रित केलं, आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो की आपण सर्वांनी शांतपणे माझं बोलणं ऐकून घेतलं. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.